असल्यामुळे, नातेवाईकांनी घरातून बाहेर काढल्यामुळे किंवा मानसिक संतुलन बिघडल्यामुळे वयोवृद्ध लोक रस्त्यावर येतात. त्यांची राहण्याची कोठेही सोय नसते. अशाच एका वयोवृद्ध महिलेची पाहुयात ही बातमी. अनेक वेळा घरगुती अडचणींमुळे, कलहामुळे, नातेवाईकांनी घराबाहेर काढल्यामुळे, आजारपणामुळे किंवा मानसिक संतुलन बिघडल्यामुळे अनाथ बेघर वयोवृद्ध लोक रस्त्यावर येतात. त्यांना कुठेही राहण्याची सोय नसते. अशीच एक महिला मानकरवाडी या गावामध्ये रात्री 3 दरम्यान थंडी गारठ्यामध्ये काकडत रस्त्यावर झोपली असल्याची माहिती कुडाळ पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर कुडाळ पोलिसांनी माणुसकी दाखवत त्या महिलेला रात्री जाऊन अँब्युलन्समध्ये टाकून कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी दाखल केले. दाखल करून तिच्यावर उपचार करून सकाळी यशोदन चॅरिटेबल ट्रस्ट सातारा यांना माहिती देऊन त्यांना कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी बोलवण्यात आले. यशोदन चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य त्या ठिकाणी दाखल होऊन या महिलेस आपल्याबरोबर घेऊन गेले आहेत. जोपर्यंत या महिलेचे नातेवाईक मिळणार नाहीत तोपर्यंत या महिलेची पूर्ण देखरेख करण्याची जबाबदारी यशोदन चॅरिटेबल ट्रस्टने घेतली असून संबंधित महिलेला दवाखान्यापासून सर्व खर्च या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असल्यामुळे पोलिसांच्या व यशोदनच्या माणुसकीच्या नात्याला सर्वसामान्यातून सलाम केला जात आहे. नमस्कार, मी वसीम शेख. आज आपण एक वेगळी बातमी पाहणार आहोत. जावली तालुक्यातील एक महिला की जी महिला मानकरवाडीमध्ये रात्री थंडी गारठ्यामध्ये मानकरवाडी या गावामध्ये रस्त्यावर पडली होती आणि कुडाळ पोलिसांनी माणुसकीचं दर्शन दाखवत त्या महिलेला तिथून उचलून आणून प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ या ठिकाणी रात्री दाखल केलं होतं आणि तिला दाखल केल्यानंतर कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तिच्यावर रात्री उपचार करण्यात आलेले आहेत आणि आत्ता सकाळी यशोदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आता ती महिला सातारला त्या ट्रस्टच्या माध्यमातून नेली जाणार आहे आणि तिचं पूर्ण जोपर्यंत तिचे नातेवाईक सापडत नाहीत तोपर्यंत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तिचं संगोपन केलं जाणार आहे. आपल्याबरोबर आहेत कुडाळ पोलीस स्टेशनचे तात्या शिंदे आहेत. काय सांगाल तात्या की ही रात्री महिला तुम्हाला कुठे सापडली, कशा अवस्थेमध्ये होती ती? रात्री 12 आम्हाला पोलीस स्टेशनला फोन आला की मानकरवाडी येथे एक महिला, वयोवृद्ध महिला, गारठ्यात रस्त्याच्या कडेला पडलेली आहे. त्यानंतर लागलीच आम्ही 108 फोन केला. 108 फोन केल्यानंतर गाडी तिथं आली आणि तिला आणून प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ येथे ॲडमिट केली व डॉक्टरांना तिच्यावर लक्ष ठेवण्याबाबत सांगितले. मागील आठवड्यामध्ये कोल्हापूरमध्ये असेच थंडीने गारठून 2 मृत्यू पडले होते. ती घटना लक्षात घेता त्या महिलेला कुठेतरी आधार दिला पाहिजे ह्या हेतूने आम्ही तिला दवाखान्यात घेऊन ॲडमिट केलो. नक्कीच हा पोलिसांचा मोठेपणा आहे आणि एका महिलेला जाता जाता पोलिसांनी वाचवलेला आहे. आपल्याबरोबर आहेत यशोदन चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आहेत. काय सांगाल या महिलेची, कशा पद्धतीने देखरेख आपल्या संस्थेच्या माध्यमातून केली जाते? यशोदन ट्रस्ट 2005 पासून अनाथ बेघर वयोवृद्ध मनोरुग्ण अशा सगळ्या लोकांसाठी आपण मदत करतो. आता ही जी महिला सापडली ती पोलिसांनी दाखल केली. विशेषतः मी सांगू इच्छितो की सातारा जिल्ह्यातले सातारा पोलीस आणि यशोदन संस्था एक कोऑर्डिनेटर खूप चांगलं काम करतात. आता ही ह्या महिलेला आपण प्रथमतः सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जाणार आहोत मेडिकल करून, त्यानंतर आपल्या सिव्हिलला सायकेट्रिक ह्या महिलेला आता खाजगी डॉक्टरांना दाखवावं लागेल आणि ते दाखवल्यानंतर आपण तिला यशोदन निवारा केंद्रात घेऊन जाणार आहोत आणि सांभाळणार आहोत आणि तिचे नातेवाईक शोधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. लवकरच आशा आहे की तिचे नातेवाईक सापडतील. जोपर्यंत नातेवाईक सापडत नाहीत तोपर्यंत तिची जबाबदारी यशोदन ट्रस्ट आणि यशोदन परिवार घेईल, एवढं मी सांगतो. नक्कीच यशोदन ट्रस्टच्या माध्यमातून या महिलेला जोपर्यंत नातेवाईक सापडत नाहीत तोपर्यंत या महिलेची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे आणि त्या महिलेला पूर्णपणे उपचारही केले जाणार आहेत. कॅमेरामॅन शेख पठाणसह वसीम शेख, VM News मराठी, जावली.